नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अशी महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचा नवीन GR सुद्धा आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या GR बद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे व कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील याबाबतची सविस्तर संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती समजून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून दिनांक 5 मार्च 2024 रोजी आलेला हा GR आहे. या GRचं शीर्षक असं आहे, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्रक. आता या योजनेची संपूर्ण प्रस्तावना आपण पाहूया. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्यनियमावली मधील कलम 29(1)च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या 29/7/2022 शासन निर्णयातील 1 योजनेचा तपशील या नमूद असलेल्या मूळ तरतुदीनुसार खालीलप्रमाणे केलेल्या बदलास शासन मान्यता देत आहे. म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका वर्षात 2 वेळा काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आणि विहित मुदतीत ते परतफेडसुद्धा केलेले आहेत. असे भरपूर सारे शेतकरी आहेत, यांच्यासाठी हे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान लागू व्हावं यासाठी लोकप्रतिनिधींनी याची विनंती केली होती आणि त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे व त्यानुसार इथे आता योजनेचा तपशील सांगितलेला आहे व पात्रतासुद्धा सांगितलेली आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान जे आहे ते लागू झालेलं आहे, पण कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे योजनेच्या तपशीलमध्ये दिलेलं आहे. सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पूर्णतः परतफेड केलेले असल्यास 2018-19 वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पूर्णतः परतफेड केलेले असल्यास व सन 2019-20 या वित्तीय वर्षात अल्पमुदतीत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, म्हणजे मागील 17-18, 18-19 आणि 19-20 या 3 वर्षात घेतलेले अल्पमुदतीत पीक कर्ज जे आहे ते पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, अथवा 2017-18, 18-19, 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीची देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीची जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-18, 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपये पर प्रोत्साहन अनुदान रक्कम लाभ म्हणून देण्यात मान्यता देत आहे. म्हणजे 17-18, थोडक्यात 17-18, 18-19, 19-20 या वर्षात पीक कर्ज घेतलं, बँकेने विहित केलेल्या मुदतीनुसार त्या मुदतीच्या पहिल्या किंवा मुदतीनुसार त्या पीक कर्जाची जर शेतकऱ्यांनी परतफेड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपये पर प्रोत्साहन लाभ म्हणून देण्यात शासन मान्यता दिलेली आहे. मात्र सन 2018-19, सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम जर 50,000 रुपयापेक्षा कमी असेल, म्हणजेच कर्जाची रक्कम जर 50,000 रुपयापेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना सन 2018-19 अथवा 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहन लाभ मिळेल. म्हणजेच 50,000 रुपयापेक्षा कमी कर्ज घेतला असेल, समजा 40,000 घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना 40,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल.
तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती. एकंदरीत जर सविस्तर पाहायचं झाले तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक वर्षातून 2 वेळा ऊस या शेतीपिकासाठी कर्ज घेतलेलं आहे, त्याची पूर्णतः परतफेड केलेली आहे. आणि हीच बाब लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना लागू होण्यासाठी मागणी केली होती, और ती मागणी शासनाने मान्यसुद्धा केली होती. आणि यानुसार कोणकोणते शेतकरी आता कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र असतील, 17, 18, 18, 19, 19, 20 या वित्तीय वर्षात त्यांनी अल्पमुदतीत पीक कर्ज घेतलेलं आहे आणि बँकेने विहित केलेल्या तारखेनुसार त्यांनी त्याची परतफेडसुद्धा पूर्ण केलेली आहे, असे जे सर्व शेतकरी असतील त्यांना त्यांच्या पीक कर्जावर 50,000 रुपये इतकं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आणि काही शेतकऱ्यांनी समजा 50,000 पेक्षा कमी त्यांची पीक कर्जाची रक्कम असेल तर त्यांची जेवढी रक्कम असेल त्या रकमेपर्यंत त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अशी एकंदरीत ही सविस्तर माहिती होती व हा शासन निर्णय होता. हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ व व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.